8 बाय 20 स्क्वेअर फीट म्हणजे जवळजवळ 160 स्क्वेअर फीट एरियामध्ये आम्ही 500 किलो केशरची कंद लावलेत, राईट. आणि आम्ही एक्सपेक्ट करत आहे एवढ्याशा जागेमध्ये जे ओपन फील्डमध्ये आपण अर्धा एकरचं जेवढं केसरचं उत्पादन ज्यामध्ये घेतो ना तेवढं उत्पादन आपल्याला 160 स्क्वेअर फीटमध्ये येईल. म्हणजे जवळजवळ आम्ही एक्सपेक्ट करत आहोत 1 ते 1.5 किलो केसर आम्ही याच्यातून एक्सपेक्ट करत आहोत. इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त केसरचं उत्पादन जे होतं ते होतं पॅम्पोर एरिया. श्रीनगरपासून 25 किलोमीटरचा जो एरिया आहे ते पॅम्पोर, तर इंडियामध्ये मेजर प्रोडक्शन तिथे होतं. तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही तिथल्या शेतकऱ्यांशी भेटलो, चर्चा केली की हे क्रॉप कसं येतं, काय येतं, त्याचं हवामान काय असतं, या गोष्टीवर आम्हाला ग्राउंड लेवल चर्चा झाली. प्रत्यक्ष शेतकरी तर तिथे शेतात विजित झाली. हे सगळं करत असताना आम्हाला जाणवलं की हो हे पॉसिबल आहे. मग आम्ही असा निर्णय केला की तिथून आम्ही केसरचे जे कंद जे बल्ब त्याला कॉम म्हणतात ते आम्ही इकडे मागवायचं ठरवलं. आणि तिकडून हे आम्ही जवळजवळ 500 किलो केसरचे कॉम आहे ते इकडे आम्ही मागवले. केसर जे असतं ते कंदामधून एका कंदामधून त्याला एक फ्लावर येतं आणि एका फ्लावरमध्ये फक्त 3 दांड्या असतात ज्या की खऱ्या केसरच्या असतात. ह्या 500 किलो कंदामधून आम्ही एक्सपेक्ट करत आहोत जनरली 1 ते 1.5 किलो केसर आम्ही एक्सपेक्ट करत आहोत. तर ह्या कंटेनरमध्ये आम्ही मेजरली खूप विदेशी पालेभाज्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे आहेत आम्ही ते ग्रो केले. जसं पार्सली आहे, केल आहे, लेट्यूस आहे, हे आम्ही चांगल्या प्रकारे ग्रो केले. आणि एक्सपेरिमेंटलचा भाग म्हणून याच्यामध्ये आम्ही जे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पिकते तेसुद्धा आम्ही याच्यामध्ये चांगला प्रयोग करून ग्रो करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पण आम्हाला चांगला रिझल्ट यामध्ये मिळाला. त्यामध्ये टेम्परेचर करण्यासाठी जे डिवाइस लागतात जे एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी, जसं की चिलर आहे, राईट, ज्यामध्ये ह्युमिडिफायर आहे, डिह्युमिडिफायर आहेत, लाईट्स आहेत, ग्रो लाईट्स वेगवेगळे आपण यूज केले ते आहेत, नंतर सेन्सर्स आहेत, ऑटोमेशनसाठी जे डिवाइस आपण यूज केलेले आहेत वेगवेगळे त्याचा आहे. तर तो खर्च पकडला तर मेजर खर्च तो खर्च एक वेगळा आणि एक मेजर खर्च याच्यामध्ये आहे कंदांचा खर्च. म्हणजे जवळजवळ आपण 500 किलो जरी म्हटलं आणि आम्ही 600 रुपयांनी जरी आपण कंद घेतले तर 3 ते 3.5 लाखाचा खर्च हा फक्त केशरच्या बियांसाठी होतो. तर तो पकडला तर टोटल खर्च 8 ते 10 लाखापर्यंत ते 200 स्क्वेअर फीटमध्ये जातो. तर आपण म्हणू शकतो की 200 स्क्वेअर फीटमध्ये जवळजवळ आपण 1 ते 1.5 किलो केशरचं उत्पादन सहज घेऊ शकतो. हाती आलेला घास म्हणजे जर एखादं पीक म्हटलं, ऐन वेळेस पाऊस जर आला ना तर हे पीक वाया चाललं जातं. म्हणजे पूर्ण वर्षभराची जी मेहनत आहे ना ते एका रात्रीमध्ये पूर्ण खतम होऊ शकते.